ते म्हणतात पाणी असो अथवा नसो मी हीट वेव्हचा सामना करीन. मी नागपूरचा आहे. आम्ही भाजपमध्ये असल्यावर पहिले बर्फ घेऊनच फिरतो. पहिला प्रश्न ॲज युज्युअल राज्यमंत्री आदिती तटकरे. आपण ज्या पार्टीचं प्रतिनिधित्व करता त्याच्यातला एक असा विचार जो आपल्या राष्ट्राला पुढे नेऊ शकतो आणि एक असा विचार जो राष्ट्राला 100 वर्ष मागे नेऊ शकतो असं कुठले दोन? बघा, भाजप हा देशातला जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि हा आपल्या देशाला भारताला जगात नंबर वन नेण्याची क्षमता असलेला एकमेव पक्ष या देशात आहे तो भाजप आहे. आणि त्याचा असं कोणी देशाला मागे नेण्याचा कधीच विचार नाही आहे. आणि जो भाजपचे सर्वच विचार जे आहेत ते देशाला पुढे नेण्याचे आहे. आमचं ब्रीदवाक्यच आहे, फर्स्ट कंट्री दॅन पार्टी दॅन मी. म्हणजे देश मागे नेण्याचा कुठेच विषय नाही, देश पुढेच जाणार आहे आणि जगातला नंबर वन देश हा भारतीय जनता पार्टीच्याच राज्यात होणार आहे. इम्तियाजी, लोकसभेमध्ये जेव्हा मी आपले 300 पेक्षा जास्त खासदारांना ऐकतो तर असा एक भ्रम तयार करण्यात येतं की 2014 पूर्वी या देशामध्ये काही नाही होतं. 2014 नंतरच सगळं आलेलं आहे. म्हणजे आम्हाला हे वाट बघायची आहे की जे खासदार करोनाच्या बाबतीत काय काय बोलत होतो, काही काय कसलीही फेलियर ते दाखवत नाही. म्हणजे ऐसा भी वक्त आएगा क्या कि आप बोलने लगेंगे कि ये जो चांद उग रहा है और सूरज जो डूब रहा है वो भी मोदी जी की वजह से ही हो रहा है करके, हवा भी चल रही है तो मोदी जी की वजह से, ऐसा हो सकता है? आपको लगता है? क्योंकि जिस तरह से भक्ति की चरम सीमा पे आप लोग चले जाते हैं तो आएगा वो दिन? देखिए, ऐसा है कि आपने ये सवाल पूछ के ये तीनों के मन में जो शंका थी कि आप बी टीम है, ये आपने दूर कर दी. और दूसरा, ऐसा भारतीय जनता पार्टी के कोई भी नेता या कोई भी कार्यकर्ता, कोई भी मेंबर ऑफ पार्लियामेंट या कोई भी मंत्री ने कभी जो प्रकार का आप बोल रहे वैसे प्रकार का मुझे कभी ज्ञात नहीं है, मैंने कभी सुना नहीं है और ऐसा कोई बोलता नहीं. हमारे यहाँ वो संस्कार ही नहीं है. तो इसीलिए आप जो आपका मिसकंसेप्ट है वो दूर करना चाहिए. यानी इन तीनों का मिसकंसेप्ट आपके प्रश्न ने दूर कर दिया, पर मुझे लगता है कि आपने भी ये मिसकंसेप्ट दूर करना चाहिए. सप्लीमेंट्री पूछ नहीं सकता हूं, नहीं तो इसी के ऊपर अपन दोनों की जो जाती थी वो बाद में मिलके कर लेंगे. जगातला सगळ्यात मोठा पक्ष आता भारतात इलेक्शन लढता है, जिंकता पण आहे. भारताच्या बाहेर पण विचार केला इलेक्शन लढायचा. आणि अजून एक आहे, एक सप्लिमेंटरी अजून विचारतो. नाही 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 नाही, एक मगाशी त्यांनी दोन विचारले. नाही, ते 5 झालं तर म्हणून विचारा. जगातला ताकदवर पक्ष आहे, सगळ्या गोष्टी झाल्यात, सगळं मान्य आहे. अच्छे दिन येणार कधी? या देशात मला वाटतं पहिला प्रश्न नंतर देतो. असं आहे की मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारे आपला देश प्रगती करतो आहे, एक दिवस निश्चित इतकी ताकद होणार आपल्या देशाची, या भारताची इतकी ताकद होणार की जगातल्या कोणत्याही निवडणुका ते प्रभावित करू शकणार, हे तुम्हाला सांगतो. आणि आपण मागच्या वेळेस बघितलं की ट्रम्प आपल्या मदतीसाठी इथे आपल्या देशात आले होते मोदीजींच्या मदतीसाठी. याच्या पुढे मला वाटतं बाकी देशातही कोणाला त्याच्यामुळेच ट्रम्प गेले. नाही नाही, ते काही झालं असणार. बघा, असं आहे, एक सेकंड मला उत्तर देऊ द्या. या पूर्ण या देशाच्या किंवा जगाच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्या तरी एका देशाच्या प्रेसिडेन्शियल उमेदवाराने दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानाला विनंती केली की तुम्ही मला मदत करा, ही त्यातल्या त्यात मोठी गोष्ट आहे. तो जिंकणं हारणं हीच सेकंडरी आहे. मदतीसाठी मला सांगा दुसरं या देशात या पूर्ण याच्यात सगळे पॉप्युलर खूप सारे प्राईम मिनिस्टर होते, पण दुसऱ्या देशाच्या लोकांनी मदतीसाठी हात तरी पुढे केला आहे का? आपले पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी असे आहेत की ज्यांच्या पुढे अमेरिकासारखा जगातला सर्वात ताकदवर देश, त्या ताकदवर देशाचे सिटिंग प्रेसिडेंट ते मोदीजींपुढे हात पसरवतात आणि तुम्ही मला मदत करा.
मतदान मिळण्याकरता मदत करा हे त्यातल्या या जग या देशासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला, अच्छे दिन कब आएंगे, असं आहे की या देशात ज्या प्रकारात प्रकारे भ्रष्टाचार बंद झालेला आहे, 2014 पहिले ज्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता, ज्या प्रमाणात घोटाळे होत होते, ते आज 2014 ते 2022 आहे, आज एकही त्या प्रकारचा घोटाळा बाहेर आला नाही. हेच या देशाच्या नागरिकांसाठी अच्छे दिन आहे असं मला वाटतं. वा, नेक्स्ट धीरजजी. आपल्या तिघे चौघही नाही म्हणून तुम्हाला आता आपल्या पक्षाबद्दल, जगातला सर्वात मोठा पक्ष, शक्तिशाली पक्ष, नेतृत्व, हे सगळं आपल्याकडं ताकद असताना, आणि आपण म्हणलात की 14 नंतर जो काही कायापालट देशामध्ये आणि जगामध्ये आपण प्रभावी आहात, पण प्रत्येक वेळेस कुठलाही प्रश्न आपण काढता, आपण नेहरूजींची काय आठवण काढता? कारण असं आहे की काँग्रेस आजही स्वतःच्या पक्षाच्या अध्यक्षांच्या भरोशावर मतं मागत नाही, किंवा त्यांच्या पक्षाच्या दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानांच्या भरोशावर मतं मागत नाही, ते आजही नेहरूजींच्याच भरोशावर मतं मागतात. म्हणून असं आहे की आमच्या पक्षात असं वाटतं की कम्पॅरिझन झाली पाहिजे, त्यांच्यासोबतच झाली पाहिजे. दुसरे बाकी काँग्रेसच्याच नजरेत बाकी जितके पंतप्रधान या देशात झाले ते काही तेवढ्या त्यांच्या भरोशावर मतं मिळणार. अटल बिहारी वाजपेयी पण पंतप्रधान झालेत, ते ह्या गेल्या 60 वर्षामधलेच आहेत. नाही बघा, कम्पॅरिझन कधी विरोधकासोबत होतं, आपसात थोडी ना कम्पॅरिझन होतं. तुम्ही हे तर मान्य करता की नेहरूजींनी काहीतरी केलंय? नाही नाही, काँग्रेस पक्ष हे मानतं, कम्पेअर करण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे ना, नाहीतर आता इम्तियाज भाई म्हणले कुछ था ही नाही, ऍटलीस्ट अभी है की कुछ था उससे कम्पेअर कर. नाही नाही, ऐसा है की काँग्रेस पक्षच हे मानतं, म्हणजे काँग्रेस पक्षाचं आजचं नेतृत्व जे मानतं मागील 10-15 वर्षापासून जे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतात आहे, की नेहरूजी, कारण ते आताही नेहरूजी आणि गांधीजींच्या नावाने मतं मागतात, त्यांच्याकडे दुसऱ्या कोणत्याही पंतप्रधानाच्या भरोशावर मतं मागण्याकरता त्यांच्याकडे जागा नाही आहे किंवा काम दाखवण्याकरता जागा नाही आहे, ते कम्पॅरिझन नेहरूजीचं करतात, म्हणून आम्ही टीका नेहरूजींवर करतो. नागपूर मुळे खरी हीट वेव इकडे आलेली आहे.